धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अशी मागणी यासाठी अभ्यास गट आता स्थापन होतोय. मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित होणार आहे. 5 शासकीय आणि 4 अशासकीय सदस्य या समितीमध्ये आहेत आणि समितीने 3 महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सागर, धनगर समाज अनुसूचित जमातीत समावेश व्हावा यासाठी आता अभ्यास गट स्थापन करण्यात आल्याचं कळत आहे. धनगर समाजाने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या घरासमोर देखील आंदोलन केलं गेलं. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या दृष्टिकोनातनं राज्य सरकारने आता समिती गठित केलेली आहे. 5 शासकीय अधिकारी असतील आणि 4 निमशासकीय असे अशासकीय अधिकारी आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये पुढील 3 महिन्यामध्ये नेमकं कशा स्वरूपामध्ये समावेश केला जाऊ शकतो त्या दृष्टिकोनातनं काही सबळ पुरावे या समितीचा अभ्यास करेल आणि रिपोर्ट सादर करेल. एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, ओबीसी मराठा विषय गाजतोय, अशा परिस्थितीमध्ये धनगर समाजासाठी सुद्धा शासनाने समिती गठीत केल्याने पुढील कालावधीमध्ये सुद्धा एका बाजूने धनगर समाज जरी खुश होत असला तरी आदिवासी आमदार लोकप्रतिनिधी आणि समाज तो देखील नाराज होणार का आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार का याकडे लक्ष आहे. धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यावर होते, तेव्हा 3 महिन्यामध्ये समिती आपला अहवाल सादर करणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24